वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवरती पीएमसी बँके संबंधात आरोप केले होते आणि यावरून त्या आरोपांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आता दिल्याचं संजय राऊत म्हणतात। तसंच पाटलांच्या विरोधात 25 रुपयाचा दावा ठोकणार असल्याचंही राऊत म्हणाले। बळभद्रे आरोप केलेले आहेत आमच्या संदर्भात, काय पीएमसी बँक ने अमुक बँक, त्याबाबत चंद्रकांत पाटील यांच्यावरती मी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। दावा लावू पण काय इतर लोक लावतात 100 कोटी 50 कोटी असा दावा नाही, 25 रुपयाचा लावू त्यांची तेवढीच ताकद, 25 रुपया फक्त त्यांच्याकडे तेवढेच आहेत, ते 25 रुपयावालेच आहेत, ते 25 रुपया ज्यांची जेवढी लायकी तेवढा दावा लावायचा। तर संजय राऊत मित्र असल्यामुळे मानहानीची रक्कम वाढवावी असा चिमटा चंद्रकांत पाटलांनी काढलाय। राऊतांच्या मानहानीची किंमत 25 रुपये नाही असा टोलाही पाटलांनी लगावलाय। संजय राऊतांच्या पत्नीवर बेहिशेबी मालमत्ते संदर्भात पाटलांनी केलेल्या आरोपांवर राऊतांनी अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं आणि त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ही मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे। कोणी 100 कोटी कोणी 150 कोटी तर हे 25 रुपया फक्त, ते माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना सुचवेन की थोडी अमाऊंट वाढवावी लागेल। याचं कारण शेवटी मानहानीचा दावा म्हणजे काय, तर माझी मानहानी झाली ती मानहानी एवढ्या कोटीची आहे, संजय राऊतांची मानहानी 25 रुपयाची नाही आहे, त्यामुळे त्यांनी 25 रुपयाच्या ऐवजी ही अमाऊंट थोडी वाढवायला पाहिजे। संजय राऊतांची किती मानहानी आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला किती? नाही नाही, ते 25 रुपये नक्की नाही। ते माझे मित्र आहे बघा, असं आहे की राजकारणामध्ये एकमेकावर बोलायला लागतं वगैरे सगळं खरं जरी असलं तरीसुद्धा आपण हिंदू संस्कृतीचे वाहक आहोत आणि त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये एकमेकाला चिमटा जरी काढला तरी जखम होता कामा नये, त्यामुळे मी चिमटा काढतो पण जखम कोणाला होऊ देत नाही, त्यांची किंमत की त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवली पण 25 रुपये इतकी कमी नाही।